मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवर ज्या ठिकाणी पाय ठेवायला जागा नसते, जिथे उभं राहणं सुद्धा अडचणीचं असतं, त्या ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हवेतच कशाला असा प्रश्न निर्माण झालाय. आणि याचबाबत प्रवाशांना काय वाटतं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. मुंबई शहर किंवा उपनगरातल्या रेल्वे स्थानकांवर जिथे उभं राहायला जागा नसते अशा रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल असावेत का असा प्रश्न निर्माण झालाय. नागरिकांची काय मदत आपण जाणून घेऊया. काय सांगाल, हे खाद्यपदार्थांचे स्टॉल असणं आवश्यक आहे का? आमचं तर रेल्वे प्रवासी म्हणून असं मत आहे, कांजूरमार्गसारखं जे एक छोटं स्टेशन आहे तिथे एकच प्लॅटफॉर्म आहे, तिथे लोकांना उभं राहायला जागा नाही आहे. आमचा ब्रिज चढून खाली उतरायला आम्हाला 20 ते 25 मिनटं लागतात. अशा ठिकाणी या स्टॉलची अजिबात आवश्यकता नाही आहे. हे प्लॅटफॉर्म खाण्यासाठी आहे की प्रवाशांसाठी फिरण्यासाठी आहे, रेल्वेमध्ये चढण्यासाठी आहे, हा एक प्रश्न पडतो. त्यामुळे असे स्टॉल इथे असू नयेत ज्यामुळे दादरसारखी घटना जी घडली तिथे आग लागली आणि त्यामुळे रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या जीवितला धोका होऊ शकतो. कांजूरमार्ग स्टेशनचं म्हणाल तर बाहेर इतकी जागा आहे, तिथे व्यवस्था खाद्यपाण्याची व्यवस्था करू शकतो, जेणेकरून तिथे जी गर्दी होते ती कमी होईल. कांजूरमध्ये आमच्या इथे छोटासा पूल आहे, त्यामधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. तिथे उभं राहिल्या लोकांना जाऊन खाद्य टोल्यामध्ये त्यांची स्वच्छ नसते, नीट नसते, ज्वलनशील पदार्थ असतात, मग हाय टेन्शन वायर जात असते, त्यामुळे आग लागण्याची शक्यता असतीच असते. त्यामुळे हा धोका पत्करणार कोण? खाद्यपदार्थांचे स्टॉल त्रासदायक ठरतात असं तुम्हाला वाटतं का? कांजूरमार्ग लोकल स्टेशन असल्यामुळे त्यांना खाद्यपदार्थाची जरूर नाही, त्यामुळे बाजूला जागा भरपूर आहे, तिथं सोय करू शकतात सरकार, त्यांनी विचार केला तर करू शकतात, एवढंच माझं मत. मुंबईतील किंवा शहरातील उपनगरातील प्रमुख्याने छोट्या रेल्वे स्थानकांवर ही समस्या नक्कीच जाणवत आहे की ज्या ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत त्याच्यामुळे लोकांना उभं राहायला, लोकलमधून चढउतार करायला नक्कीच त्रास जाणवत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.